नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे मित्रांनो याबाबत आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो एक मंडल म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्राचे पाठ तुम्हाला करायचे आहे हे स्तोत्र एकवीस दिवस म्हणायचे आहे हे स्तोत्र म्हणायला तुम्ही कोणताही दिवस निवडू शकता त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करावी आणि एकवीस दिवस न चुकता हे स्तोत्र म्हणावे मित्रांनो हे स्तोत्र रोज रात्री बारा वाजताच सुरू करायचे आहे हो अर्धरात्री तुम्हाला हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे शुचिरभूत होऊन म्हणायला सुरुवात करावी आणि हे बारा वाजताच तुम्ही सुरुवात याची करावी एक मिनिट इकडे नाही की तिकडे नाही आणि हे तुम्ही कितीही वाजता याला संपू द्या हे खूप मोठं आहे हे एकवीस वेळा म्हणायचं आहे याची तुम्ही चिंता करू नका जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तेही खूप मोठं असतं तरी आपण त्याला वाचत असतो हे स्तोत्रही थोडं मोठं आहे आणि हे एकवीस वेळा म्हणायचं आहे तरी तुम्ही बारा वाजता बसा आणि एकवीस वेळा याचे वाचन करा मित्रांनो या एकवीस दिवसात तुमच्या सगळ्या गोष्टी ज्याही तुमच्या इच्छा आहे त्या पूर्ण होतील मित्रांनो हे एकवीस दिवसामध्ये तुम्ही काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्षा असत्य विचार वर्तन वचन कोणावर अन्याय मांसाहार आणि मद्यपान करू नका एक या एकवीस दिवसात या गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहावे काहीही चुकीचं आणि वाईट करू नये रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या म्हणजे पूर्ण निळं अगदी सुद्धा असेल तरी निळा कापड घ्यावा किंवा चटई घ्यावी आणि त्यावरच बसावं आसनावर मांडी घालून बसावं पालथी घालू नये एकाग्रतेने इकडे तिकडे न बघता कोणाकडेही काहीही लक्ष न देता हे स्तोत्र वाचावं तोंडपास्ट असलं तरी वाचल्याने एकाग्रता राहायला खूप मदत होते म्हणून वाचन करावं एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित असेल ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतातच मित्रांनो जेव्हा आपण व्यंकटेश स्तोत्राला सुरुवात करतो म्हणजे एकवीस दिवसाचा पहिला दिवस असतो त्या दिवसापासून तर एकवीस दिवसापर्यंत आपल्याला काही ना काही बाधा येतात कोणी ना कोणी आपल्याला अडवतं ह्या बाधा कोणत्याही असू शकतात काहीही अडचण येऊ शकते ह्या बाधा निर्माण करणाऱ्या वाईट शक्ती असतात नकारात्मक ऊर्जा असतात त्या आपल्याला थांबवतात की हे व्यंकटेश स्तोत्र पूर्ण व्हायला नको यांचे एकवीस दिवस पूर्ण व्हायला नको आपल्याकडून चुका करून घेतात म्हणून यापासून वाचायला हवं आणि यापासून वाचायचं असेल तर आपल्याला एकाग्रतेने फक्त स्वामींवर व्यंकटेश देवावर विश्वास ठेवून आपल्याला हे स्तोत्र हे एकवीस दिवस पूर्ण करायचे असतात मित्रांनो अगदी नीट लक्ष देऊन बघा कुठेतरी कसा तरी कुठून तरी हा तुम्हाला बाधा आणण्याचे प्रयत्न भरपूर लोक भरपूर शक्त्या करतील पण एकवीस दिवस तुम्हाला पूर्ण करायचेच आहे मित्रांनो अशी मान्यता आहे की जो व्यक्ती एकवीस दिवस रोज रात्री बारा वाजता एकवीस वेळेस हे स्तोत्र वाचतो आणि हे एकवीस दिवस पूर्ण करतो त्याला व्यंकटेश देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन दर्शन देतातच हा जागृती स्वप्न कोणत्याही रूपात कोणत्याही अवस्थामध्ये ते येऊ शकतात हे अनुभव भरपूर लोक सांगत असतात म्हणून मित्रांनो एकवीस दिवस न चुकता रोज रात्री बारा वाजता हे एकवीस वेळेस स्तोत्र तुम्ही नक्की वाचा आणि हे स्तोत्र तुमच्याकडे नसेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिखित स्वरूपात व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला दिलेलं आहे तर तुम्ही ते तिथून रोज रात्री बारा वाजता वाचू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद